आयोजित चित्रकला स्पर्धेदरम्यान सहभागी विद्यार्थ्यांना प्राणी संग्रहालयाची निशुल्क सफर घडवून आणण्यात आली. यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर या सफरीचा आनंद ओसंडून वाहत होता. शालेय विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी महापालिकेच्या वतीनं शहरातील सिद्धार्थ उद्यानात आयोजित चित्रकला स्पर्धेत 4,000 अधिक विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. विद्यार्थ्यांना प्राणी संग्रहालय पाहण्याची संधी उपलब्ध करून देण्यासाठी महापौर भगवान घडामोडे यांनी स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांना उद्यानातील प्राणी संग्रहालयाची मोफत सफर घडवण्याचा निर्णय घेतल्यानं शहरातील शालेय विद्यार्थ्यांना चित्रकला स्पर्धेनंतर सिद्धार्थ उद्यानातील प्राणी संग्रहालयात मोफत प्रवेश देत प्राणी संग्रहालयाची सफर करण्यात आली. यामुळे शालेय विद्यार्थ्यांना संग्रहालयातील प्राण्यांना पाहण्याची संधी मिळाल्यानं त्यांच्या चेहऱ्यावर हसू खुलल्याचं दिसून आलं. त्यामुळे चित्रकला स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित झाला असणार यात शंकाच नाही.